Welcome to the next lecture of the subject of energy conservation and audit. In last lecture we have discussed different types of energy auditing instruments as like compact data logger, then lux meters, leak detectors, speed measurement, then water flow meter, digital anemometer, vane anemometer, then infrared thermometers, contact thermometers, flue gas analyzer, fuel efficiency monitor, combustion analyzer and electric power meter. So these 11 types of instruments we have discussed in the last week lectures, and from that we understood what are their applications and what are the limitations of that devices. मागच्या लेक्चर मध्ये आपण ही 11 प्रकारचे एनर्जी ऑडिट इंस्ट्रुमेंट्स बघितले होते आणि त्याच्यावरतून लक्षात आलं होतं की त्याचे काय काय ठिकाणी यूज आहे, काय काय त्याचे ड्रॉबॅक्स असू शकतात हे आपण बघितलं होतं. अँड वी ऑल्सो डिस्कस व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट्स. फॉर एक्झाम्पल कंपल्शन अनालायझर, फ्युएल इफिशियन्सी मॉनिटर, फ्ल्यू गॅस अनालायझर्स आर यूज फॉर मेजरिंग द कंबशन इफिशियन्सी ऑफ अ फ्युएल. थर्मोमीटर्स वर यूज टू मेजर द टेम्परेचर. देन एनिमोमीटर वॉज यूज फॉर एअर फ्लो मेजरमेंट. वॉटर फ्लो और लिक्विड फ्लो मेजरमेंट वॉज डन बाय वॉटर फ्लो मीटर. एंड द स्पीड सेन्सिंग और स्पीड मेजरमेंट वॉज डन यूजिंग टैकोमीटर. एंड लीक डिटेक्टर्स यूज फॉर डिटेक्टिंग द लीकेज इन एनी ऑफ द सर्किट ऑफ द इंडस्ट्री. एंड लक्स मीटर्स यूजेस और लक्स मीटर कैन बी यूज फॉर मेजरिंग द इल्यूमिनेशन लेवल ऑफ द इंडस्ट्री और रेसिडेंस. एंड द लास्ट डिवाइसेस दैट वी हैव डिस्कस वॉज अ कॉम्पैक्ट डेटा लॉगर. सो दिस वॉज अ इंटरनल डायग्राम ऑफ द कॉम्पैक्ट डेटा लॉगर, ब्लॉक डायग्राम ऑफ अ कॉम्पैक्ट डेटा लॉगर, व्हाट टाइप ऑफ कंपोनेंट्स दैट कॉम्पैक्ट डेटा लॉगर कैन हैव इट. एंड वी हैव ऑल्सो डिस्कस इट टेम्परेचर एंड ह्यूमिडिटी एंड इल्यूमिनेशन लेवल एप्लीकेशन ऑफ दैट कॉम्पैक्ट डेटा लॉगर. इन टूडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी न्यू पॉइंट दैट इज क्वेश्चनर फॉर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट. आतापर्यंत आपण डिव्हायसेस बघितले होते की कोणत्या कोणत्या डिव्हायसेसने एनर्जी ऑडिट आपण करू शकतो, पण एनर्जी ऑडिट करण्यासाठी आपल्याला काही बेसिक क्वेश्चन्सची गरज आहे. त्या क्वेश्चन्सवरतून आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचं प्रिव्हियस हिस्ट्री मिळू शकते, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेस इन्वॉल्ड आहेत ते आपल्याला कळू शकतं, त्याच्यामध्ये कुठे एनर्जी ऑडिटिंग आपल्याला करण्याची गरज आहे याची माहिती त्या क्वेश्चन्स मधून आपल्याला लक्षात येते. म्हणून एनर्जी ऑडिट प्रोजेक्टसाठी क्वेश्चनर तयार करणं, क्वेश्चनर जसं आपला फॉर्म असतो, फॉर्ममध्ये तुमच्या ऍडमिशन फॉर्ममध्ये माहिती विचारतात. इन ऍडमिशन फॉर्म युअर इन्फॉर्मेशन इज आस्क्ड इन द फॉर्म. देन व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर बर्थ डेट, व्हॉट इज युअर जेंडर, देन व्हॉट इज युअर मोबाईल नंबर, व्हॉट इज युअर फादर्स नेम, व्हॉट इज युअर मदर्स नेम, व्हॉट आर युअर पर्सेंटेज ऑफ लास्ट इयर अँड सो ऑन क्वेश्चन्स एज लाईक वी सी इन द ऍडमिशन फॉर्म. सेम क्वेश्चन्स लाईक ऑर सेम क्वेश्चन्स लाईक दिस क्वेश्चन्स आर नीडेड फॉर एन एनर्जी ऑडिट. या प्रकारचे क्वेश्चन्स जसे तुम्हाला विचारतात मग याच्यावरतून काय करता येतं, तुमचं रेकॉर्ड तयार होतं. कोणी एखाद्यानं रेकॉर्ड विचारलं की मला या या स्टुडंटचं रेकॉर्ड पाहिजे, तर फक्त कॉम्प्युटरच्या एका क्लिकवरती तुमचं रेकॉर्ड अवेलेबल होतं. सेम त्या पद्धतीने आपल्याला एनर्जी ऑडिटिंगचे क्वेश्चनर तयार करायचे, क्वेश्चनर और क्वेश्चन फॉर्म फॉर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट्स. सो इन एक्झामिनेशन ऑफ विंटर 13, समर 15 अँड विंटर 15 दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड इन द फॉर्मॅट लाईक स्टेट एनी 4 क्वेश्चनर्स इन रेफरन्स टू एनर्जी ऑडिट विंटर 2013. प्रिपेअर एनी 8 क्वेश्चन्स रिलेटेड टू एनर्जी ऑडिट ऑफ अ शॉपिंग मॉल समर 15. डेव्हलप अ क्वेश्चनर फॉर एनर्जी ऑडिट ऑफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विंटर 15. सो दिस 3 टाईप ऑफ क्वेश्चन वॉज आस्क इन दी
MSBT examination of winter 13, summer 15 and winter 15. Hence, this type of question may ask in your examination of MSBT. So, we are going to discuss the questionnaire of the energy audit projects. See, the main aim to perform this questionnaire is to collect the basic data of an organization. Whatever basic data, basic history we have to collect for energy audit, that is collected, gathered by this question form, we can get the back history of that industry. We can get the information about process included from this question form or questionnaire. The question form la dusra shabd apan questionnaire mantlele itha, questionnaire for energy audit projects. तर हा काय करणार, हा त्या ऑर्गनायझेशनची, त्या इंडस्ट्रीची, फॉर एक्झाम्पल शॉपिंग मॉलचं जर मला एखादं एनर्जी ऑडिट करायचंय, फॉर एक्झाम्पल आय हॅव टू परफॉर्म अ एनर्जी ऑडिट ऑफ अ शॉपिंग मॉल, देन आय नीड द बेसिक डेटा, हाऊ मच फ्लोअर्स आर देअर फॉर द शॉपिंग मॉल, हाऊ मेनी ट्यूबलाइट्स आर युज्ड इन द शॉपिंग मॉल, हाऊ मेनी शॉप्स आर देअर इन shopping mall, how much fans and lights are installed in each shop, how much energy consumption they are getting, then is there use of lift in that mall, if yes then how much capacity that lift is having, etc. etc. question we are needed for energy auditing process. Shopping malls for example jar mala energy audit karat asal to mi kay baghnar hai, शॉपिंग मॉल किती मजल्याचा आहे, किती दुकानं आहेत त्याच्यात, प्रत्येक दुकानामध्ये किती लाईट फॅन इन्स्टॉल केले आहेत, लिफ्ट आहे का, असेल तर मग त्याची कॅपॅसिटी किती आहे, असे क्वेश्चन्स आपण या एनर्जी ऑडिट प्रोजेक्टमध्ये डिझाईन करत असतो. मग हे क्वेश्चनची गरज काय, क्वेश्चनमधून कोणते कोणते बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते, कोणता बेसिक डेटा आपल्याला मिळू शकतो. So it shows present condition of an organization infrastructure. Let us continue with the example of shopping mall. So what is the present condition? How many shops are there in the shopping mall and how many shops are running in that shopping mall? What is the condition of energy consumption in that shopping mall? What is the capacity of lift? Has the capacity been changed? Has mean other shops, those were closed till now are open now, etc. etc. condition is gathered using this questionnaire. Also we get the present level of resources, what are the resources for their energy generation, means if MSEB supply switched off then there is a generator or not, or they have installed a solar power plant, or some additional resources are used for their energy consumption. म्हणजे उद्या जर एमएससीबीची लाईट गेली तर जनरेटर आहे का, जनरेटर नाही तर सोलर इन्स्टॉल केलंय का, सोलर नाही तर अशी काय पर्यायी व्यवस्था त्यांनी केली की ज्याच्यामुळे सप्लाय त्यांना मिळू शकतो आणि त्या सप्लायवरती किती लाईट चालू शकतात. किंवा अजून ऍडिशनल काय काय रिसोर्सेस त्याच्यामध्ये युज केलेले आहेत ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला कळते. वी कॅन ऑल्सो गेट द इन्फॉर्मेशन ऑफ present level of consumption, presently what is the consumption of electricity in that shopping mall, what was the previous consumption of this shopping mall, all these questions can be answered from the questionnaire. He sabhe prashna mala questionnaire madhun lakshya detat, ata kiti electricity vis bill yet aahe tyanna, maga kiti yet hoto, energy consumption ata kiti, maga kiti energy consumption aahe, ashe kahi questions aplyala या क्वेश्चनर मधून मिळू शकतात. अँड वी कॅन ऑल्सो गेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस इनिशिएटिव्ह ऑलरेडी परफॉर्म टुवर्ड्स एनर्जी कॉन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट. वी कॅन ऑल्सो गेट द इन्फॉर्मेशन दॅट व्हॉट इनिशिएटिव्ह, व्हॉट मेथड्स, व्हॉट आर द स्टेप्स दे हॅव ऑलरेडी परफॉर्म फॉर कॉन्झर्विंग, फॉर सेव्हिंग द इलेक्ट्रिसिटी ऑर फॉर मॅनेजिंग द एनर्जी कन्झम्पशन. म्हणजे या एनर्जी ऑडिट करण्याच्या आधी त्यांनी जर त्यांचं एनर्जी कन्झर्वेशनसाठी किंवा
कंजम्पशनचं मॅनेजमेंट करण्यासाठी काही इनिशियल स्टेप्स इनिशियल प्रोसेस केलेल्या आहेत का हे सुद्धा आपल्याला या क्वेश्चनरमधून लक्षात येतं. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चनर डिझाईन करायचा असतो. ओके, इट ऑल्सो मेक्स एन ऑर्गनायझेशन फॉर मेकिंग ऑर फिटिंग द सर्व्हिसेस अकॉर्डिंग टू स्पेसिफिक नीड्स. एनर्जी ऑडिट करण्याचं दुसरं कारण काय? एनर्जी ऑडिटमध्ये क्वेश्चनच असे तयार होतात की ज्याच्यामुळं आपल्याला लक्षात येतं की त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनसाठी गरज काय आहे. व्हॉट इज द स्पेसिफिक नीड फॉर दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. वी कॅन गेट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द क्वेश्चन फॉर्म ऑर क्वेश्चन फॉर्म इज डिझाईन इन दॅट फॉर्मॅट. हेन्स द क्वेश्चनर फॉर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो फर्स्ट ऑफ ऑल द प्री ऑडिट ऑर दिस क्वेश्चनर फॉर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट इज नथिंग बट द प्री ऑडिट स्टेज. या क्वेश्चनरला आपण असं म्हणू शकतो की ही प्री ऑडिट स्टेज आहे. ऑडिटिंग करण्याच्या आधी जी काही इन्फॉर्मेशन बेसिक आपल्याला पाहिजे ती आपण प्री ऑडिट स्टेजमध्ये घेतो. जसं की एखादी मोटरसायकल घ्यायची आहे, एखादी कार घ्यायची आहे किंवा एखादा मोबाईल घ्यायचा आहे, तर आपण काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा त्याचे फीचर्स चेक करतो, कम्पेअर करतो कोणाचे फीचर्स चांगले आहेत. म्हणजे काय करतो, त्याच्याविषयीची बेसिक इन्फॉर्मेशन आपण सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घेतो की नाही, आणि मग डिसाईड करतो अच्छा या बजेटमध्ये हा फोन चांगला आहे मग तो फोन घेऊया आपण. ऍज वी परफॉर्म द बेसिक सर्वे ऑर वी कलेक्ट द बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मोबाईल कार ऑर मोटरसायकल बिफोर परचेसिंग, इन द सिमिलर मॅनर वी आर ऑल्सो डूईंग द बेसिक सर्वे कलेक्टिंग द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ एन पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन टू परफॉर्म द एनर्जी ऑडिटिंग. सो दिस इज द मेन बेसिक मोटो ऑफ द क्वेश्चनर. सो लेट अस सी व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चनर्स वी कॅन डिझाईन. I will show you what type of questionnaires can be designed for a organization. It may vary according to particular organization or organization to organization. म्हणजे याच्यानंतर आपण आता एक सॅम्पल क्वेश्चनर बघणार आहोत, काय काय क्वेश्चन्स असू शकतात, पण तेच असले पाहिजे असं काय नाहीये. दुसऱ्या ऑर्गनायझेशनला दुसरे क्वेश्चन्स असू शकतात त्याच्यातले, अजून एका वेगळ्या ऑर्गनायझेशनला वेगळे क्वेश्चन्स असू शकतात. म्हणजे एखादी इंडस्ट्री ज्याच्यात बॉयलर आहे कॉम्प्रेसर आहे त्याच्यासाठी वेगळा क्वेश्चनर असेल. शॉपिंग मॉलसाठी जर तुम्ही एनर्जी ऑडिटिंग करत असेल त्याच्यासाठी वेगळा क्वेश्चनर तयार होईल. हॉस्पिटलचं जर करत असेल तर त्याच्यासाठी वेगळा क्वेश्चनर तयार होईल. असे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनसाठी वेगवेगळे क्वेश्चनर्स तयार होऊ शकतात. तर आपण आता बघूया की काय काय क्वेश्चनर्स असू शकतात. आपण आता बघतो की बेसिक क्वेश्चनर काय. हे क्वेश्चनर तुमच्या बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे, बट इट इज नॉट नेसेसरी दॅट सेम क्वेश्चनर शुड बी डिझाईन फॉर इच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन. ऍज आय हॅव टोल्ड यू नाउ, प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी वेगवेगळा क्वेश्चनर डिझाईन होऊ शकतो. पण आपण एक सॅम्पल क्वेश्चनर, कशा प्रकारचे क्वेश्चन्स एखाद्या एनर्जी ऑडिटिंग प्रोजेक्टसाठी आपण डिझाईन करू शकतो हे आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल ऍक्च्युली there are 7 to 8 parts in this questionnaire, A, B, C, D up to H, and some questionnaire contains sub questions. What are they, we will discuss, we will see in this sample. A to H ase 8 sections ahet tyachyamadhye, ani ek 2-3 section madhye to kai kai sub questions ahet, आणि एकेका सेक्शन मध्ये जवळपास 10 ते 12 सब क्वेश्चन्स. म्हणजे असं बघायला गेलं तर जवळपास 20 ते 25 क्वेश्चन्सचा एक क्वेश्चनर फॉर्म प्रत्येक ऑर्गनायझेशनसाठी तयार होऊ शकतो. तो काय काय असू शकतो तो आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट क्वेश्चनर टू बी डिझाईन फॉर दी एनर्जी ऑडिटिंग इज द डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. यू कॅन सी द डिटेल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. सो first of all, what is the name of that company, what is the name of that establishment, you have to write it here. Then address for communication, what is the address,
what is the telephone number, what is the fax number, what is the email ID, website address if it is having the the name of the CEO, chief executive officer, or the owner of the company, managing director of the company, telephone number, mobile number, then again fax number, email ID of the chief executive officer or managing director, then name of the contact person, who is the in charge, who is the manager, who is taking care of that organization, his designation, then his telephone number, mobile number, fax number and email ID, what are the major products produced by that company, how many number of employees in the company are working, and what are the number of shifts. And then a table is formed in which what type of product is designed in each of the shifts, what is the design capacity of each shift, and how much capacity utilization is performed there. म्हणजे हे असे सेक्शन ए मध्ये हे जवळपास 20 प्रश्नांचा एक क्वेश्चनर तयार होतो, ज्याच्यामध्ये त्या कंपनीचं नाव, त्याचा पत्ता, त्या कंपनीचा फोन नंबर, त्या कंपनीचा फॅक्स नंबर, त्या कंपनीचा ईमेल आयडी, त्या कंपनीचा वेबसाईट ऍड्रेस, वेबसाईट असेल तर, नंतर तिथल्या मालकाचं किंवा तिथल्या ऑफिसरचं, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचं नाव, त्याचा फोन नंबर, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा फॅक्स नंबर, त्याचा ईमेल आयडी, नंतर कॉन्टॅक्ट पर्सन, जो कोणी मॅनेजर आहे, डायरेक्टली तर आपण मालकाला किंवा ऑफिसरला फोन करू शकत नाही ऑडिटिंगच्या वेळेस की तुम्ही इथं हजर राहा म्हणून, मग नेम ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन काय काय आहे, कोण आहे तिथलं कॉन्टॅक्ट पर्सन, मग त्याचं पद काय आहे, त्याचं टेलिफोन नंबर काय, मोबाईल नंबर काय, फॅक्स नंबर काय, त्याचा ईमेल आयडी काय, मेजर प्रोडक्ट और सर्व्हिसेस काय काय त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे काय काय प्रोड्यूस होतं किंवा कोणत्या प्रकारची सर्व्हिस इथं दिली जाते, किती एम्प्लॉईज एकट्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात आणि तिथं किती प्रकारचे शिफ्ट आहेत. आणि मग इथे तीन टेबल दाखवलेत, जर चार शिफ्ट असतील तर चार टेबल तयार होतील, प्रत्येक शिफ्टमध्ये काय काय प्रोडक्ट तयार होतो, प्रत्येक शिफ्टची डिझाईन कॅपॅसिटी किती आहे आणि कॅपॅसिटी युटिलायझेशन किती केलेलं आहे, असा हा पहिला क्वेश्चनरचा डेटा ए सेक्शन मध्ये आपल्याला तयार होतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या शॉपिंग मॉलचं जर मला करायचं असेल, प्रोझन मॉलचं आपल्याला जर करायचं असेल, इथं काय करायचं, इथं प्रोझन मॉल नाव लिहायचं, मग त्या प्रोझन मॉलचा पत्ता, त्या प्रोझन मॉलचा टेलिफोन नंबर काय, फॅक्स नंबर असेल तर फॅक्स नंबर लिहायचा, प्रोझन मॉलचा ईमेल आयडी काय, प्रोझन मॉलची वेबसाईट आहे का, देन प्रोझनचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा ओनर कोण आहे, मॅनेजर कोण आहे, हु इज द मॅनेजर ऑफ दॅट प्रोझन मॉल, देन हिज टेलिफोन नंबर, हिज मोबाईल नंबर, हिज फॅक्स नंबर, हिज ईमेल आयडी, अँड हु इज द मॅनेजर ऑफ दॅट प्रोझन मॉल, कॉन्टॅक्ट पर्सन, सो हिज नेम, हिज डेसिग्नेशन, देन दॅट पर्सन्स टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स नंबर, ईमेल आयडी, what type of services, for example now Prozon Mall is there, so it is a service industry, the service industry, so major services kaya kaya dile jatat, shops for electronics, then clothing, etc, etc, major services, number of employees kiti Prozon Mall madhe te aapalyala sangayche, ani kiti shifts madhe chaltat, tyanche shift je kay astil te shifts ithe mention karayche, mag tya shifts madhe konte konte dukana chalu astat, त्याची प्रत्येक दुकानाची डिझाईन कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे आणि कॅपॅसिटी युटिलायझेशन किती आहे, अशा प्रकारचा क्वेश्चनर ए तयार होतो. हा झाला सेक्शन ए. सेक्शन बी मध्ये क्वेश्चनर तयार होतो प्रोडक्ट वाईज प्रोडक्शन कॅपॅसिटी, म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीसाठी जर आपण एखादं एनर्जी ऑडिट करत असू तर त्या प्रोडक्टच्या अकॉर्डिंग त्या कंपनीची प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे हे चेक केलं जातं. वी आर चेकिंग द प्रोडक्शन कॅपॅसिटी ऑफ दॅट कंपनी अकॉर्डिंग टू द प्रोडक्ट. व्हॉट मीन बाय अकॉर्डिंग टू प्रोडक्ट, व्हॉट टाईप ऑफ क्वेश्चन्स आर डिझाईन इन दिस, सो प्रोडक्शन फ्लक्च्युएशन ड्युरिंग सीझन्स, फर्स्ट क्वेश्चन इन दिस सेक्शन बी इज प्रोडक्शन फ्लक्च्युएशन ड्युरिंग सीझन, म्हणजे सीझनमध्ये तुमचा प्रोडक्शन त्या प्रोडक्टचं कमी होतं, जास्त होतं, फ्लक्च्युएशन आहे का त्याच्यामध्ये, येस ऑर नो, मग दोन्हीपैकी कुठल्या एकाला टिक मार्क करायचं, वी कॅन टिक मार्क टू एनी वन, इफ युअर अँसर इज एस देन इन सेकंड लाईन
you have to mention the reason. Here it is mentioned, if yes, give the reasons and the range of fluctuation. Either it is maximum or minimum fluctuations are happening. हा क्वेश्चन का बरं विचारतो? मग सीजन मध्ये जर कमी फ्लक्च्युएशन असेल त्याचा अर्थ काय? की तिथं एनर्जी कन्झर्वेशन त्या सीजन मध्ये करणं खूप गरजेचं आहे. त्या सीजन मध्ये सुद्धा त्यांना इलेक्ट्रिसिटी बिल कमी यायला हवं, याच्यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागते. वी हॅव टू टेक केअर ऑफ लेस इलेक्ट्रिसिटी बिल इन दॅट लेस फ्लक्च्युएशन कंडिशन ऑल्सो. अँड इफ मॅक्सिमम फ्लक्च्युएशन इज देन देन ऑल्सो वी हॅव टू टेक कन्सिडर दॅट वॉट टाईप ऑफ एनर्जी कन्झम्पशन अँड इंडस्ट्रीज परफॉर्मिंग. इफ दे आर डुईंग द एक्सेस एनर्जी कन्झम्पशन इन द मॅक्झिमम फ्लक्च्युएशन रेंज देन ऑल्सो इट इज डेंजरस. अँड इफ दे आर ऑल्सो डुईंग इन द मिनिमम रेंज ऑफ फ्लक्च्युएशन देन इट इज ऑल्सो डेंजरस. म्हणजे जास्त फ्लक्च्युएशन असेल किंवा कमी फ्लक्च्युएशन असेल तरी सुद्धा एनर्जी कन्झम्पशन जर जास्त असेल, एक्स्ट्रा असेल, विनाकारण असेल, तर ते सुद्धा आपल्याला इथं चेक करता येतं. म्हणून हा क्वेश्चन इथं टाकलेला आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज डिस्क्राइब द प्रोडक्शन प्रोसेस इन ब्रीफ यूजिंग फॉलोइंग पॉइंट्स. सो व्हाट टाइप ऑफ प्रोडक्शन प्रोसेस इज डन इन दॅट पर्टिक्युलर इंडस्ट्री. सो वी हॅव टू आन्सर दॅट क्वेश्चन. सो व्हाट आर द व्हेरियस ऑपरेशन्स इन्क्लुडेड. इफ इट इज प्रोड्युसिंग अ क्लॉथ देन वीविंग देन डाईंग देन वॉशिंग देन पॅकेजिंग देन डिस्पॅच. ऑल दिस प्रोसेस name we have to mention in this question. Then what type of raw materials are used? Cotton, jute, silk. Asha prakarche raw materials use karta jitha apan asa lihu shakto. Third one is other resources used. Except these resources which are mentioned above, raw materials which are mentioned above, what other resources are used in that industry? Means a chemical is used, water is used, or what type of other resources are used. Then what technology is used? Fully automated, semi automated, or manual technology is used. The next question is technology used for each change for betterment? Give the advantages of new technology use. Amak technology use kaya sangel, to company malak. He will tell that first we were using this technology but we were facing this disadvantage, so I have used this another technology. So after using the another technology, is that technology used for development? If it is used for development, we have to mention the advantages of that new technology. Then what are the equipments used in that process? And lastly, you have to give the flow chart of the process. त्या प्रोसेसचा पूर्ण फ्लो चार्ट आपल्याला तिथं मेन्शन करायचा आहे की स्टार्टिंग कुठून होते, कोणत्या मशीन्स पासून चालू होते, मग तिथून ती कुठल्या मशीनला जातं, असं करत करत प्रोडक्ट तुमचा बाहेर कसा येतो इंडस्ट्रीचा, ह्या सगळ्याचा फ्लो चार्ट तुम्हाला त्या एनर्जी ऑडिटिंग रिपोर्टमध्ये किंवा या क्वेश्चनरमध्ये द्यावा लागतो. तो फ्लो चार्ट तुम्हाला तो इंडस्ट्रीचा कॉन्टॅक्ट पर्सन प्रोव्हाइड करतो. That flowchart is provided by the contact person of that industry. Next is the section C. Now here we have mentioned what type of resources we are using, raw materials and other resources. So for that section C is designed. Section C madhe resources used ani raw material use sathi cha itha design kelela ahe. So in this section C, we have to first of all list out what types of materials are used as input to various process. म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये जर मला वॉशिंग करायचं आहे, डाईंग करायचं आहे किंवा टेक्सटाईल विविंग करायचं आहे, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची प्रोसेस यूज केलेली आहे. म्हणजे स्टीमिंग स्टीम यूज करून मी करतोय का अजून कुठल्या प्रकारची प्रोसेस यूज करतोय, त्याच्यासाठी इनपुट काय आहे, त्या सगळ्या इनपुट मटेरियलची लिस्ट आपल्याला इथे तयार करावी लागते. अँड वी हॅव टू प्रोव्हाइड इट्स युटिलायझेशन फॉर प्रिव्हियस थ्री इयर्स. मागच्या तीन वर्षांमध्ये किती युटिलाइज झालाय तो आणि आता किती युटिलाइज होतो याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते. फॉर एक्झाम्पल, अ टेबल इज शोन टू यू बिलो. दिस टेबल मे चेंज अकॉर्डिंग टू द इंडस्ट्री. सो व्हाट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स ऑर
parameters are mentioned in the table. Input resources kya kya coal for year 1, for year 2, for year 3. What was the cost of purchasing that coal for year 1, year 2 and year 3 and all others. Like this, actually 10 numbers are given here, but you can increase it according to the industry. इंडस्ट्री नुसार हे कमी जास्त होऊ शकतात. सो दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स आर डिझाईन इन सेक्शन सी. नाउ कीप इन माइंड सेक्शन डी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर इन दिस क्वेश्चनर. दिस क्वेश्चनर डिस्क्राइब्स द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, दॅट इज द इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल फॅक्टर यूज इन दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन ऑर इंडस्ट्री. सो अंडर सेक्शन डी, these are the 8 type of questions. What is the maximum demand? What is the contract demand? What is the sanctioned loan for that process? How much load factor you are getting? How much billing demand? That is, what is the electricity charges you are getting? How much electricity bill you are getting? What is the average demand charges? Then what is the minimum chargeable demand? Minimum prescribed power factor, how much power factor is allowed to maintain at minimum level, that is also we have to mention in this question. So this was the one part in section D. Section D was the high part. Next, as I have told you, electrical usefulness. In the section D we are discussing the questions regarding the electrical and mechanical process. So the first is the electrical usefulness or electrical process. प्रत्येक इंडस्ट्रीला इलेक्ट्रिसिटी सप्लाय लागतो, त्याची इलेक्ट्रिकल युजफुलनेस याच्यात मेन्शन केलेले. मग ट्रान्सफॉर्मर्स किती यूज करताय तुम्ही, कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर यूज करताय आणि त्या टाईपचे किती ट्रान्सफॉर्मर्स आहे, त्याचं रेटिंग किती आहे, त्याचं लोकेशन किती आहे, सप्लाय व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज, ओएलटीसी. म्हणजे ओएलटीसी म्हणजे ऑनलोड टॅप चेंजर आहे का ऑफलोड टॅप चेंजर आहे त्याची माहिती सांगायची आहे. त्याच्यावरती आता लोडिंग किती आहे ते सांगायचंय आणि काय ऍडिशनल रिमार्क्स त्याच्यामध्ये असतील तर हे आपल्याला इथं लिहायचंय. सो दिस टाईप ऑफ टेबल इज फॉर्म फॉर ट्रान्सफॉर्मर्स. देन फॉर पॉवर फॅक्टर करेक्शन वी यूज इज कॅपॅसिटर्स. सो व्हॉट टाईप ऑफ कॅपॅसिटर ऑर करेक्शन डिव्हाइस इज यूज्ड फॉर करेक्टिंग अ पॉवर फॅक्टर. How much KVAR, that is reactive power, is provided by that device? What is the location of that correction device? How much plant PF you are getting, plant power factor and its remark. Same questions with the motor, type and size of motor, its rating, quantity, means how much motors are using of this rating. Then what is its input voltage, input current, what are the operating hours of that motors and its remarks. Similarly, compressor, pressure maintain करण्यासाठी compressor लागतं. मग कॉम्प्रेसरचा प्रकार कोणता आहे, सेंट्रिफ्युगल आहे, सेंट्रिपिटल आहे, अजून काय काय टाईपचे कॉम्प्रेसर्स असतात. सो व्हॉट टाईप ऑफ कॉम्प्रेसर आर युज्ड, व्हॉट इज इट एफएडी कॅपॅसिटी, व्हॉट इज द मोटर रेटिंग ऑफ दॅट कॉम्प्रेसर, व्हॉट इज द एअर प्रेशर गिव्हन बाय द कॉम्प्रेसर, अॅन्युअल एनर्जी कन्झम्पशन बाय द compressor and its remarks. So air conditioning and refrigeration system, what type of compressor it has used, what is the desired condition, energy consumption, remark and rotor equipments like combs and fans and blowers, this type of column is there. Next, cooling towers. Cooling towers asel to cooling towers sam ka ka information asha prakar cha table aplyala milto. Lighting, lighting means our light system, how much bulbs or what type of lamp or luminaires are used, what is their wattage, type of work, method of switching, then what is the operating load, operating hours and remark for the lighting. And the DG sets, diesel generator set, manje jar MSEB to supply gela tar diesel generator set pratyek industry la asto. Mag tyacha type konta hai, tya type che kiti diesel sets tumhi use karta hai, tyachi capacity kiti hai, कोणता फ्युएल यूज करतात, डिझेल यूज करताय का अजून काय यूज करताय, का सोलर पॅनल्स बसवतात, मग त्याचं लोडिंग किती आहे, युनिट जनरेट किती होतं त्याच्यातून, आणि त्याचं ऍडिशनल रिमार्क. सो दिस वॉज द इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. नेक्स्ट इज द थर्मल पॅरामीटर्स रिगार्डिंग बॉयलर, व्हॉट टाईप ऑफ बॉयलर युजिंग, इट्स कॅपॅसिटी,
then type of fuel firing, capacity consumption, outlet steam temperature, steam pressure, feed water temperature, feed water quality, and this type of questions are asked in the case of boilers. Next is the heat exchangers. What type of heat exchangers or heat recovery units are used, its type, its design parameters, inlet outlet temperature, and other this type of questions are used for heat exchanger or recovery units. Then chillers, chilling units, what type of chilling unit is used, number of chilling units used, capacity, we will call it as condenser. Chiller la dusra naav apan condenser manu. So condenser water temperature, input water temperature, steam consumption, its design, that is also most important. Then steam distribution, length of streamline, estimated losses, then this type of questions for steam distribution and combined heat and power, if it is applicable, then details of that in this manner. Varche jashe questions tashas prakare combined heat and power madhe sudha questions tayar hotat. प्लांट मध्ये कुठली मॅनेजमेंट सिस्टीम वापरली जाते त्याचे क्वेश्चन्स असतात. ट्रेनिंग एंड कॅपॅसिटी क्रिएशन, मग एनर्जी एन्व्हायरमेंट कंजर्वेशन अँड मॅनेजमेंट, या पॉईंट्स वरती किती इंडस्ट्री मध्ये किती लोकांचं ट्रेनिंग झालेलं 2 वर्षांमध्ये त्याचा क्वेश्चन असतो. देन अॅन्युअल ट्रेनिंग ऑन अॅन्युअल ट्रेनिंग बजेट ऑफ द इंडस्ट्री. देन व्हॉट टाईप ऑफ टॉपिक्स आर इंटरेस्टेड फॉर ट्रेनिंग ऑफ पर्सनल फर्दर, पुढे कुठल्या विषयावर ट्रेनिंग घ्यायचं त्याच्यावरती हे असतात. असे 3 क्वेश्चन्स त्याच्यावर असतात. नेक्स्ट इज अदर इनिशिएटिव्ह, दॅट इज इनिशिएटिव्ह इफ एनी यू आर डन फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सस्टेनेबल रिपोर्टिंग, इनिशिएटिव्ह फॉर प्रोडक्शन फ्री फ्रॉम डर्ट, वेस्ट रिडक्शन अँड एनर्जी कन्झर्वेशन साठी काही तुम्ही इनिशियल स्टेप्स घेतल्यात का, याची इन्फॉर्मेशन याच्यात असते. And other information as like plant layout diagram, single line power distribution diagram, म्हणजे electricity supply ची single line diagram आहे, process ची sheet मी म्हटलं तुम्हाला flow chart, आणि प्रत्येक process चं brief description आपल्याला पाहिजे. नंतर compressed air distribution, compressor चं air distribution ची diagram लागते आपल्याला, कोणते कोणते equipment त्याच्यात असतात, refrigeration किंवा AC चे कशा प्रकारे distribution त्याची डायग्राम्स लागतात. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट इज द एनर्जी बिल कॉपी ऑफ 12 मंथ्स, एका पूर्ण वर्षाची इलेक्ट्रिसिटी बिलच्या कॉपीज आपल्याला लागतील. प्रोडक्शन डेटा वी नीडेड फॉर 1 इयर. देन व्हॉट टाईप्स ऑफ एनर्जी कन्झर्वेशन आर ऑलरेडी इम्प्लिमेंटेड इफ एनर्जी ऑडिट इज डन इनिशियली. देन सिंगल अँड डायग्राम ऑफ वॉटर अँड फ्लोईंग आउट ऑफ द नेटवर्क. सो दिस टाईप ऑफ क्वेश्चनर इज डिझाईन फॉर एन एनर्जी कन्झर्वेशन and audit project. Then at the last we are placing the date of that audit report, then we are signature of authorized person, that means the person from that industry and energy auditor will sign this questionnaire, and a seal of that industry, tya industry chi seal ka ka asel ki sagri maiti tya industry la provide karavi lagte icha tya contact person chi kiwa authorized person chi, जर एमडी असेल, सीईओ असेल, त्याची सिग्नेचर, कॉन्टॅक्ट पर्सनची सिग्नेचर आणि सील ऑफ द ऑर्गनायझेशन, त्या इंडस्ट्रीचं त्या ऑर्गनायझेशनची सील. अशा प्रकारे हा तुमचा एनर्जी ऑडिटचा क्वेश्चनर तयार होतो. एवढी मोठी इन्फॉर्मेशन एनर्जी ऑडिटिंगच्या पहिले आपल्याला प्रोव्हाइड करावी लागते. सो वी विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी Sankey diagram or energy flow diagram. What is that? We will discuss in the next lecture. Till then, we will stop here. I will provide you the PDF of this questionnaire on the group after lecture is completed. Till then, we will stop here. Thank you.